नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातच नव्हे तर देशभरात सर्वच पक्ष आता कामाला लागल्याचं बघायला मिळतं. त्यात सध्या आपण जर बघितलं असेल तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या सर्वांमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. महायुतीमध्ये 10 जागांवरती तिढा कायम असल्याचं बोललं जात आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 80% आमच्यामधील जागा वाटप हे फिक्स झालं आहे, उर्वरित फक्त 10 जागांसाठी जो काही विचारमंथन करणं गरजेचं आहे ते सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये आणखीन एकदा मनसे देखील आता सत्तेत येणार असल्याचं बोललं जात आहे. मनसे देखील महायुतीला या ठिकाणी साथ देणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र मनसेच्या येण्यानं नेमकी कोणाला या ठिकाणी धक्का बसू शकतो आणि कोणाला अधिक या ठिकाणी पराभवाचा सामना करायला लागू शकतो आणि फायदा कोणाला नेमकी होऊ शकतो, या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. भाजपनं सुरुवातीपासूनच पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं आणि तेच आता पुढे देखील सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. ठाकरेंच्या येण्यानं दुसऱ्या ठाकरेंना या ठिकाणी धक्का बसू शकतो आणि हा धक्का इतका मोठा असू शकतो का, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवरती एक हाती सत्ता असलेलं शिवसेनेचं एकंदरीतच जो काही आपण बालकिल्ला आतापर्यंत समजत आलोय, जे काही वर्चस्व होतं ते वर्चस्व कमी होऊ शकतं अशा पद्धतीनं भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखलेली आहे. खरं तर मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद अधिक असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं खरं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघामध्ये सहानुभूती आहे आणि याच सहानुभूतीचा फायदा ठाकरेंना होऊ शकतो असं भाजपला देखील वाटतंय. त्यामुळं उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी राज ठाकरेंना मैदानात उतरवणं किती गरजेचं आहे यावरती भाजपनं विचार केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आधी पवारांविरोधात पवार आणि आता ठाकरेंविरोधात ठाकरे असा एकंदरीतच राजकीय गेम लावण्याचा कार्यक्रम हा भाजपनं हाती घेतला आहे. आता ठाकरेंविरोधात ठाकरे जर उतरवलं तर मुंबईमध्ये नेमकी काय चित्र असू शकतं किंवा त्याचा फटका हा शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना कशा पद्धतीनं बसू शकतो यावरती आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये सुरुवातीपासून म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून ते आजपर्यंत शिवसेनेची एक हाती कमान सांभाळलेली होती. त्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे बाहेर पडत राज ठाकरेंनी मराठी माणसांचा मुद्दा उचलून धरला. सुरुवातीचा शिवसेनेचा संघटना जेव्हा होती तेव्हापासूनचा जर काळ बघितला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीनं संघटना मुंबईमध्ये वाढवली होती तेव्हापासून आतापर्यंतचा काळ आपण जर बघितला तर मुंबईपासून जी सुरुवात झाली होती त्यामध्ये मराठी माणूस, त्यानंतर हिंदुत्व असे एक एक मुद्दे बाळासाहेब ठाकरे घेत आलेले होते. त्यामुळं निश्चितच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसांनी शिवसेनेला डोक्यावर घेतलेलं होतं आणि आजही त्या शिवसेनेला डोक्यावर घेतल्याचं बघायला मिळतं. ज्यावेळी शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले त्यांनी देखील मराठी माणसासाठी हा पक्ष आहे, ही संघटना आहे असं सांगितलं. मराठी माणसांसाठी मुंबईमध्ये झगडणारा पक्ष म्हणून मनसेची नवीन ओळख निर्माण झाली आणि त्यानंतर मराठी माणसाच्याच मुद्द्यावरती राजकारण करून या ठिकाणी सगळ्या गोष्टींना हाताशी धरून मनसे हा पक्ष राज्यभरामध्ये पसरला. त्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास मनसेनं केला. एकंदरीतच मनसेनं मोठं जाळं विस्तारलं. राज्यभरामध्ये ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते होते. बाळासाहेबांनी ज्या प्रकारे आक्रमक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात संघटनेत घेतलं होतं तेच काम राज ठाकरे यांनी केलं. मुंबईत देखील राज ठाकरे यांनी आपल्या पक्षामध्ये दबंग नेते घेतले, जे दबंग नेते कुठलंही काम अगदी 5 मिनिटात करतात. आता या सगळ्या गोष्टी घडामोडी घडत असताना ठाकरे विरोधात ठाकरे जर राजकारण मुंबईमध्ये केलं तर निश्चितच या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत ते देखील जास्तीत जास्त संख्येनं निवडून येतील. त्यामुळं महायुतीत राज ठाकरेंना घेणं किती गरजेचं आहे हीच गोष्ट पटवून देताना इतर नेते मंडळी देखील दिल्लीवारी आता अधिक करताना दिसत आहे. त्यातूनच राज ठाकरे यांना सोबत घेऊन जवळपास 4 जागा देणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र राज ठाकरेंना 4 जागा मान्य असतील का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरेंना 4 जागा दिल्या तर मुंबईमधीलच 2 ते 3 जागा असतील आणि उर्वरित 1 जागा बाहेर कुठेतरी दिली जाऊ शकते. मात्र या 4ही जागांचं फिल्डिंग हे पूर्णपणे मुंबईतच लावलं जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. ज्या पद्धतीनं 12 मते आपल्याला मिळवण्यासाठी पवार विरोधात पवार असं राजकारण केलं आहे त्याचनुसार आगामी काळामध्ये मुंबई आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा मुंबईचा गड राखण्यासाठी
ठाकरेंविरोधात ठाकरे असा एकंदरीतच राजकीय डाव या ठिकाणी भाजपच्या वतीनं टाकला जाऊ शकतो आणि निश्चितच त्याचा फायदा हा भाजपला होईल आणि जास्तीत जास्त तोटा हा उद्धव ठाकरेंना होईल. जेव्हापासून शिवसेनामध्ये उभी फूट पडली, शिंदेंनी शिवसेनामधील काही आमदार घेऊन गुवाहाटीला गेले होते, त्यानंतर थेट पक्ष आणि चिन्हावरती दावा ठोकला आणि तो बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या ठिकाणी निवडणूक आयोगानं थेट एकनाथ शिंदे यांना बहाल केला आणि तेव्हापासून मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती उसळली. ती सहानुभूती आजही कायम आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि ते आपल्या घराकडे निवासस्थानाकडे परतत होते त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीमागे जे आहे ते शिवसैनिक उभे राहिल्याचं आपल्याला बघायला मिळाले. मुंबईमध्ये निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तेच शिवसैनिक हे ठाकरे नावामागे देखील असल्याचं बघायला मिळतात. त्यामुळं मनसेला देखील त्यातीलच काहींचा पाठिंबा असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळं ठाकरेंविरोधात ठाकरे केलं तर निश्चितच मुंबईमध्ये निर्वादेश आपल्याला मिळू शकतं अशी एकंदरीत भाजपची भूमिका आहे आणि त्यामुळं भाजपला आता ठाकरेंविरोधात ठाकरेंच्या बाजूनं असलेली सहानुभूती कमी करण्यासाठी ठाकरेंविरोधात ठाकरे असं राजकारण करणं गरजेचं आहे. महायुतीत जर मनसे आले तर निश्चितच राज ठाकरेंना ज्या पद्धतीनं फॉलो करणारी महाराष्ट्रभरातील जनता आहे ती देखील भाजपच्या सोबत असेल, महायुतीला अधिक पसंती देईल असं भाजपच्या ज्येष्ठ मंडळींना वाटत आहे आणि त्यामुळंच उद्धव ठाकरेंना विरोध करण्यासाठी राज ठाकरेंना जवळ करणं यासाठी मात्र जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र मनसे आता महायुतीमध्ये जाणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मनसेची जी भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे ती भूमिका ही महायुतीला पूरक राहिलेली आहे. म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण असेल, पवारांवरती टीका असेल, उद्धव ठाकरेंवरती टीका असेल, काँग्रेसवरती टीका असेल, या सगळ्या टीका टिप्पणीचं राजकारण हे कुठेतरी महायुतीला फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळंच या ठिकाणी पूर्ण तयारीनं या ठिकाणी भाजपने आपल्याकडे राज ठाकरेंना घेण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि लवकरच राज ठाकरेंना आपल्या पक्षामध्ये स्थान दिलं जाईल असं देखील बोललं जात आहे. राज ठाकरे मनसे पक्षाला सोबत घेऊन महायुतीत घेतलं जाईल आणि निश्चित 3 ते 4 जागा या ठिकाणी मनसेला देखील देणार असल्याचं बोललं जात आहे. कारण ठाकरे ह्या बाजूने आले तर शिंदेंच्या शिवसेनेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होताना बघायला मिळेल. मात्र राज ठाकरे यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील टीकाटिप्पणी केली होती की त्यांनी जी काही भूमिका घेतली ती भूमिका खरं तर चुकीची आहे, मात्र ही वेळ का आली असाच प्रश्न या ठिकाणी फक्त राज ठाकरे यांनी केलेला होता. एकंदरीतच सुरुवातीपासून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवरती देखील निशाणा साधला आहे तर दुसरीकडे शरद पवारांवरती देखील वारंवार टीका केली. मात्र ज्या अजित पवारांवरती आतापर्यंत टीकेची झोड उठवणारे राज ठाकरे होते ते आता पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीत जाऊन अजित पवारांसोबत गळ्याला गळा घालणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. कारण उद्धव ठाकरे असतील, अजित पवार असतील, शरद पवार असतील, या सर्वांवरती टीकेची झोड उठवणारे राज ठाकरे आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये जर गेले, म्हणजे महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी देखील त्यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन उद्धव ठाकरेंनाही टार्गेट केलेलं होतं, महाविकास आघाडीतील घटक पक्षांना त्यांनी टार्गेट करण्याचं काम केलं होतं आणि कुठेतरी हे पोषक वातावरण भाजपसाठी असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळंच भाजपला फायदेशीर ठरणारे राज ठाकरे आपल्यासोबत असणं किती महत्त्वाचं आहे हे पटू लागलं आहे आणि त्याचे शर्तीनं प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुंबईमध्ये हा पूर्ण कार्यक्रम जो आहे तो पलटताना आपल्याला बघायला मिळेल. खरं तर नार्वेकर यांच्या उमेदवारीची देखील जोरदार चर्चा होती, मात्र आता नार्वेकरांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये जोरदार कामाला सुरुवात देखील केली होती. मात्र पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. आता नार्वेकरांना त्या ठिकाणावरून उमेदवारी दिली जाणार का त्या ठिकाणावरून बाळा नांदगावकर हे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरताना बघायला मिळणार. एकंदरीतच बाळा नांदगावकर हे मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत, राज ठाकरे यांच्या जवळचे आहेत, बरेच निर्णय मनसेमधील ते घेताना आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं आगामी काळामध्ये त्यांचं जे पारडं आहे ते अधिक जड असल्याचं बोललं जातं आहे आणि त्यामुळं कुठेतरी नार्वेकर यांना देखील लोकसभेवरती संधी मिळणार असल्याचं एकंदरीत दिसत आहे. मात्र भाजपनं जी काही रणनीती आखलेली आहे त्यानुसार नार्वेकरांनाही लोकसभा त्या ठिकाणी दिली जाऊ शकते आणि बाळा नांदगावकर यांच्यासाठी पर्याय एखादा मतदारसंघ बघितला जाऊ शकतो. एकंदरीतच मनसेच्या एंट्रीनं महायुतीतच नव्हे तर महाविकास आघाडीचेही गणितं आपल्याला पलटताना आपल्याला बघायला मिळतील. खरं तर महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. तिकडेच दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीला अतिशय कमीत कमी जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यात मनसेसोबत आला तर निश्चितच 1-2 जागेचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांना अधिक हा फटका बसू शकतो आणि त्यातून मात्र
मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचंच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं नुकसान होऊ शकतं अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी भाजपनं उपस्थित केली आहे. भाजपनं सुरुवातीपासूनच अशा पद्धतीची चाल चालणं महत्त्वाचं ठरवलं होतं, ज्यामध्ये महत्त्वाचं ठरलं ती म्हणजे घराणेशाही. या घराणेशाहीला संपवण्याच्या विरोधामध्ये असलेलं भाजप नेहमी त्यावरती आपल्याला त्यांचे ज्येष्ठ नेते स्टेटमेंट करताना दिसतात की घराणेशाहीचं राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. अशात आता राज ठाकरेंना सोबत घेणं, उद्धव ठाकरेंवरती घराणेशाहीचा आरोप करणं आणि पूर्ण बळ या ठिकाणी राज ठाकरेंना देणं आणि ठाकरेंविरुद्ध ठाकरे हा संघर्ष पेटवून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी नमती भूमिका घ्यायला भाग पाडणं यावरती आता भाजप काम करताना दिसतंय. बारामतीतही असंच चित्र उभं केलंय. ननन विरुद्ध भाऊजाई अशी लढत त्या ठिकाणी होणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे शिंदेच्या आमदारानं म्हणजेच विजय शिवतारे यांनी आव्हान दिलंय, मात्र त्या ठिकाणी विजय शिवतारेंची समजूत काढून पवार विरुद्ध पवार असंच राजकारण त्या ठिकाणी भाजपला हवंय आणि त्यातून भाजपला तो एक फायदा होणार आहे. भाजपचा देखील अपक्ष तिथं एखादा उमेदवार असू शकतो आणि तो निवडून येऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली आहे. एकंदरीतच बारामती राखण्यासाठी ज्या पद्धतीनं राजकारण भाजपनी केलं आहे त्याच पद्धतीचं राजकारण मुंबई मिळवण्यासाठी आता मुंबईमध्ये करताना भाजप बघायला मिळणार आहे. एकंदरीतच मित्रांनो, तुम्हाला नेमकी या संपूर्ण प्रसंगाविषयी काय वाटतंय, या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका आणि ज्या लाईव्ह आलेल्या दर्शकांनी पेजला अजूनही फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करायचं आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. वेळ झाली थांबण्याची, थांबूयात इथं. धन्यवाद.